मुळात पुढच्या बातमीकडे कोरेगाव भीमा विजयस्तंभ परिसरात शौर्य दिनानिमित्त जय्यत तयारी सुरू आहे एक जानेवारीला मानवंदना देण्यासाठी मोठ्या संख्येनं देशभरातून अनुयायी येत असतात आणि त्यामुळे प्रशासनाकडून जय्यत तयारी त्या ठिकाणी सुरू आहे या ठिकाणी तीन हजार किलो झेंडूच्या फुलांनी विजयस्तंभावर सजावट करण्यात येणार आहे यामध्ये प्राचीन संस्कृतीचं जतन करत कोरेगाव भीमा येथील भीमा नदीवर पुलाला सुद्धा फुलंमाळांनी सजवण्यात येत आहे परत एकदा कोरोनाच्या तिसरी लाट येऊ पाहत आहे आणि त्यामुळं महाराष्ट्र शासनाने सगळ्याच कार्यक्रमावर निर्बंध लागू केलेत मी अशी विनंती करेल की सर्व लोकांनी अँटीजेन टेस्ट करून यावं किंवा वैरुद्ध लग साठ वर्षापेक्षा पुढील जे वैरुद्ध लोक आहेत त्यांनी घरातून मानवंदना द्यावी तशी महाराष्ट्र शासनाने घर घर बसल्या आपल्याला दूरदर्शनच्या माध्यमातून चॅनलच्या माध्यमातून व्यवस्था केलेली आहे आणि लहान मुलांना शक्यतो आणू नये आपण येताना मास्कचा आणि सॅनिटायझरचा वापर जास्तीत जास्त करावा आणि आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी असं आवाहन करेल मी तर या ठिकाणचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी रोहिदास गाडगे यांनी नववर्षाची स्वागत तयारी आणि कोरेगाव भीमा येथे विजयस्तंभावर शौर्य दिन उद्या मोठ्या उत्साहात साजरा होतोय मात्र राज्यात कोरोना महामारीच्या आणि ओमाक्रॉनच्या पार्श्वभूमीवर कडक निर्बंध लागू करण्यात आलेत राज्यभरातून देशभरातून अनेक अनुयायी कोरेगाव भीमा येथे दाखल होतात त्यामुळे या ठिकाणच्या प्रशासनाची जय्यत तयारी आहे विजय स्तंभाला विविध रंगाच्या फुलमाळ्यांनी सजवण्यात येते या ठिकाणी येणाऱ्या अनुयायांना कुठला त्रास होऊ नये यासाठी पाच हजार पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी तैनात आहे नागरिक मोठ्या संख्येने या ठिकाणी येत आहेत मात्र करोनाची काळजी घेण्याचा आव्हान पोलीस प्रशासनाकडून आरोग्य विभागाकडून करण्यात आलेलं आहे या ठिकाणी अँडिजेन टेस्ट केल्या जात आहेत मात्र हा विजय स्तंभावरचा शौर्य दिन उद्या साजरा होत असताना विविध रंगाच्या फुलमाळांनी हा परिसर पूर्ण सजवून निघणार आहे त्यासाठी तीन हजार किलो फुलांची या ठिकाणी सजावट ठेवण्यात आलेली आहे याचं काम काल पासून या ठिकाणी सुरू आहे स्तंभ सजवलेला आहे दोनशे चारवा हा शौर्य दिन या ठिकाणी साजरा होणार आहे त्यामुळं देशभरातून अनेक अनुयायी या ठिकाणी येणार आहे